कायदा कलम 4-5 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66C या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये एकूण 93 आरोपी आहेत आणि त्या 93 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 3 आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि 3 आरोपी हे फरार आहेत. त्यापैकी 5 जे मुख्य आरोपी आहेत ते त्या VPO मध्ये प्रोसेसिंग युनिट मध्ये मॅनेजरचं काम करत होते. अशा 5 आरोपींना PC मध्ये पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि इतरांना जे आहे ते त्यांचा पोलीस कस्टडीचा हक्क अबाधित राखून FCR मध्ये पाठवण्यात आला. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 45 लॅपटॉप, 89 मोबाईल, त्यासोबतच आरोपींचे वापरते 101 त्यांचे खासगी मोबाईल असे सगळे जप्त करण्यात आले. त्यासोबतच जवळपास 452 बँक अकाउंट ची माहिती सुद्धा आम्हाला तिथे मिळालेली आहे. त्या बँक अकाउंटशी संबंधित चेकबुक असतील, डेबिट कार्ड असतील, हे सगळं तिथनं जप्त करण्यात आलं. ते तपासाअंतीच ते लिंकेजेस एस्टॅब्लिश होऊ शकते. एकूण मुद्देमाल किती रुपयांचा होता त्याचा? आम्ही जो जप्त केलेला आहे त्यामध्ये जवळपास 62,74,000 रुपयांचा जो मुद्देमाल आहे तो जागेवरनं लॅपटॉप, मोबाईल, राऊटर ह्या सगळ्या गोष्टी जप्त करण्यात. दुबई कनेक्शन आहे सर त्याच्यामध्ये तपासाची. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.